हॅलो मित्रांनो त्रिकोण म्हणजेच ट्रँगल्सच्या ह्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओत आपण त्रिकोणांची एकरूपता म्हणजेच कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रँगल्सवर चर्चा केली आणि काही प्रश्न सुद्धा सोडवले आज आपण ह्यावर आधारित काही तथ्यांवर चर्चा करू तर चला सुरू करूया त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेड समभूज त्रिकोण आणि एकमेकांशी एकरूप सुद्धा आहेत मग सांगा दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही व्हिडिओ विराम सुद्धा करू शकता मित्रांनो हे दोन्ही त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत आणि समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि कोण एक समान असतात ह्याचसोबत हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना एक रूप असतात म्हणजेच त्रिकोण एबीसीची कोणतीही बाजू त्रिकोण एक्सवाय झेडच्या सगळ्या बाजून एवढीच असेल आणि त्याच प्रकारे एका त्रिकोणाचे कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या सगळ्या कोणांशी एकरूप असतील अर्थात दिलेले सगळे पर्याय अचूक आहेत आणि अशा परिस्थितीत आपण त्रिकोणाची एकरूपता अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो त्रिकोण एसी बी त्रिकोण एक्स झेड वाय त्रिकोण सी ए बी त्रिकोण झेड एक्स वाय आणि त्रिकोण बी ए सी एकूप त्रिकोण व्हायक्स झेड चला अजून एक प्रश्न सोडूया त्रिकोण एम एन ओ आणि त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये कोण एम हा कोण एक्स एवढा आहे कोण एन कोण व्हाय एवढा आहे आणि कोण ओ आणि कोण झेड एक रूप आहेत तर आपण असं म्हणू शकतो का की त्रिकोण एम एन ओ हा त्रिकोण एक्स वाय झेडशी एक रूप आहे मित्रांनो त्रिकोणाचे कोण एक रूप आहेत याचा अर्थ त्यांच्या बाजू एकरूप असतील असं गरजेचं नाहीये उदाहरण द्यायचं झालं तर दोन समभुज त्रिकोणाच्या बाजू तीन सेमी आणि सात सेमी असू शकतात ज्या समान नाहीयेत पण यांच्या कोणांचं माप नेहमी साठ अंश असंच राहतं म्हणून त्रिकोणाच्या एकरूपतेत बाजूंचा समावेश आवश्यक आहे आणि हीच संकल्पना आपण पुढच्या व्हिडिओत पाहू मित्रांनो ह्या व्हिडिओत बस एवढंच आज आपण त्रिकोणांच्या एकरूपतेवर म्हणजेच कॉंग्रेस ऑफ ट्रँगल्सवर आधारित काही तथ्यांविषयी चर्चा केली लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद